पुण्यामध्ये आज सकाळीच ब्राह्मण महासंघानं पालिकेच्या आवारात लावलेली दादोजी कोंडीवांची प्रतिमा तासाभराच्या आतच हटवण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आवारात अशी प्रतिमा लावण्याची परवानगी कोणी दिली असा सवाल ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांना केला आणि त्यानंतर काही प्रमाणात तिथं बाचाबाची झाली. त्यानंतर महासंघानं प्रतिमा हटवली. आंदोलन फक्त पालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी होतं. पुढच्या वर्षभरात शहरात दादोजींचा पुतळा उभारला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला. तर दवेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली. आज 7 मार्च दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे आणि यानिमित्तानं पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आली. 2011 साली लाल महालातून दादोजींचा पुतळा हटवण्यात आला होता. या पुतळ्याची शहरात पुन्हा एकदा स्थापना व्हावी या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं होतं. मला संभाजी ब्रिगेडीन प्रतिमा भाग काढली गेलेली नाही. तुम्ही जर माझ्या सकाळची व्हिडिओ बघितली असतील 9 वाजता तर मी तेच सांगितलं होतं की एक तासभर आम्ही प्रतिमा ठेवणार आहोत आणि नंतर परत घेऊन जाणार आहोत. कारण महानगरपालिकेची जागा आमची काही खाजगी मालमत्ता नाही, आमची खाजगी जागा नाही आहे. तिथं दादोजी त्यांनी आश्वासन जे दिलं होतं आम्हाला की सत्तेवर आल्यानंतर आम्ही ते बसू त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यावी या उद्देशाने आम्ही तिथं केलं. तासभर आम्ही थांबलो आणि आम्ही ती प्रतिमा घेऊन जात आहोत. ते आले नसते तरी आम्ही ती प्रतिमा घेऊनच जाणार होतो. या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता आणि कुठलाही आदेश न नसताना सुद्धा ब्राह्मण महासंघाने या ठिकाणी बसवले. या उपरांत आम्ही या ठिकाणी महापौरांना घेराव घालणार आहोत. त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही आनंद हवे आणि ब्राह्मण महासंघावरती जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही तुम्हाला येतनं पुढं महानगरपालिकेत रोज घेराव घालत जाऊ. या ठिकाणी महानगरपालिकेच्या एकाही सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी प्रतिमा लावणाऱ्यांना विरोध केलेला नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांती काय असू शकत नाही आणि या सगळ्यांना महापौर मुक्ता टिळक यांचा छुपा पाठिंबा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.